गिट्टी खदान थाना क्षेत्र में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। हजारी पहाड़ परिसर के एक झोपड़े में अचानक आग लगने से दो बच्चों की झुलसकर आग में जलकर मौत हो गई। समय रहते बच्ची घर से बाहर निकल गई थी, जिस वजह से उसकी जान बच गई। फिलहाल बच्चों की मां का रो रोकर बुरा हाल है। मिली जानकारी के अनुसार मृतक बच्चों के नाम गोविंद गोरखेड़े कॉम्प्लेक्स के पास गिट्टी खदान निवासी दिवांश उइके और प्रभास उइके बताए गए हैं। समय रहते उनकी बहन घर से बाहर भाग निकली, जिससे उसकी जान बच गई, जिसकी जानकारी वामन राव बड़े लोक सेवा प्रतिष्ठान के सदस्य नरेश है। उन्होंने आदिवासी विकास विभाग से परिवार को मदद दिलाने का भी वादा किया है। काल रात्री अचानक गोरखेड़े कॉम्प्लेक्स मध्ये दीपाली उके आणि त्यांचा परिवार इथे राहत असताना अचानक घराला काही कारणामुळे आग लागली आणि आगीमध्ये त्यांचे दोन छोटे छोटे मुलं त्या मृत्यू झाले आणि आज त्यांना पोस्टमार्टमसाठी ते गेलेले आहेत। परंतु आज त्या उके परिवारावर जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये मी जेव्हा सकाळी इथे पाहणी केली असता मला अत्यंत असं दुःख झालं आहे आणि त्या दुःखाचं त्यांना सावरून करण्यासाठी मी ईश्वरचरणीला प्रार्थना करतो। त्या उके आणि त्या मॅडम दीपाली उके या मॅडमवर खूप मोठं संकट आलं आहे, परंतु संकटातून आपल्याला रस्ता काढावा लागतो। संकट आलेलं हे सांगून येत नसते, हे ईश्वराचा एक हेच असतं। त्याच्यातून आम्ही तुरंत इथनं आम्ही सरळ एक आदिवासी आयुक्त, आदिवासी समाजाचे आयुक्त म्हणून ठाकरे साहेब बसतात, तिथे आम्ही सगळे आमचे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आम्ही गेलो आणि ताबडतोब त्यांना सांगितलं का या बिचाऱ्या भांडे घासण्याचा धंदा आहे त्यांचा, त्यांना इन्कम ऑफ सोर्स काहीच नाही आहे आणि त्यांच्याकडे असं मोठं संकट आलेलं आहे। त्या संकटातून त्यांनी ताबडतोब माझं म्हणणं ऐकलं आणि 50,000 रुपये आजच्या आज त्यांनी मंजूर केले। परंतु एक शासनाची प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनंतर ते संध्याकाळी मला फोन करतील आणि तो 50,000 चेक आपण त्या मॅडमला देऊ। आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, त्यांच्या समाज बांधवांना का आणि सगळ्या लोकांना इथे राहणाऱ्या का, एक त्यांच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट आपण सगळे मिळून कसं सॉल्व करता येईल, कसं आपण त्यांना मदत करता येईल, अशा प्रकारची मदत करून आपण त्यांचं पुन्हा जे उद्ध्वस्त झालेलं कुटुंब कसं वेळेवर येईल यासाठी प्रयत्न करू, असा मी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष नरेश बर्डे असं मी सगळ्यांना आवाहन करतो। घटना के बाद लोगों ने दमकल विभाग और पुलिस विभाग को सूचित किया। दमकल विभाग की दो गाड़ियां घटनास्थल पर पहुंची। सूचना मिलने पर पुलिस उपायुक्त राहुल मद ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेश साकड़े टीम के साथ मौके पर पहुंचे, जिसके बाद आगे की कार्यवाही शुरू की गई। काल रात्री 9:30 च्या दरम्यान एक कंट्रोलरून आम्हाला कॉल प्राप्त झाला होता की दोन मुलं जे आहेत ते घराला आग लागली, दोन मुलं त्यामध्ये अडकलेले आहेत। तात्काळ त्या ठिकाणी स्टाफ सह पोहोचलो, फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आलं आणि ती आग जी आहे ती विझवण्यात आली। महिला नामे दीपाली उइके या त्यांच्या चार मुलांसह त्या ठिकाणी राहत होत्या। गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांचा एक कच्चा झोपडा त्या ठिकाणी आहे आणि मोठा मुलगा आहे जो कामानिमित्त बाहेर होता आणि ते तीन मुलं घरात होती आणि भाजी आणण्यासाठी दीपाली उइके या बाहेर गेल्या। दोन जे लहान मुलं आहेत देवांश आणि प्रभास हे झोपलेली होती आणि त्यांची खुशी नावाची जी मुलगी आहे ती थंडीमुळे थोडीशी पांघरून ओढून ती पण झोपण्याच्या ह्याच्यामध्ये होती, परंतु अचानक तिला घरामध्ये एक धूर झाल्यासारखा दिसला म्हणून ती घाबरून बाहेर पळाली आणि बाजूला थोड्या अंतरावर एक दुकान आहे त्या दुकानदाराला जाऊन घेऊन आली। तोपर्यंत ते घर जे आहे ते पूर्ण आगीच्या बक्षस्थानी गेलेलं होतं आणि दोन्ही मुलांचा त्यामध्ये जळून मृत्यू झालेला आहे। छोटे बच्चों को घर में अकेला छोड़ना कितना हानिकारक हो सकता है यह इस घटना से पता चलता है। छोटे बच्चे घर में हो तो घर के अंदर आग जलना भी हानिकारक हो सकता है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।